रायगड लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार भारतीय जनता पक्षाचा असेल असा विश्वास भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आणि सुशासन दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील 14 विजयी सरपंच आहेत. 168 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सुधागड झाप येथे रविवारी करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन केले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आपल्याला बहुमत सिद्ध करायचे आहे, त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घ्या व भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून विकासाला गती द्या असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते सतीश धारप, युवा नेते वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, विपिन भामुणकर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस रवी मुंढे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वैशाली मपारा, जिल्हा उपाध्यक्ष श्रेया गुंठे, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तळा तालुका अध्यक्ष निलेश रातवडकर, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, गीता पालरेचा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी जी आज तुमच्या बरोबरीने उभी राहिली या निवडणुकीमध्ये, तिला मजबूत करण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून होणार आहे. रवी भाऊंनी सांगितलं की कातळ आहे, कातळातून आता आपल्याला नंदनवर पुरवायचं आहे. आणि या अनुषंगानं देखील आज भारतीय जनता पार्टीनं येणाऱ्या कालावधीमध्ये हा लोकसभा मतदारसंघ लढवायचा ठरवलेला आहे. हा लोकसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघ पुढची 2024 ची निवडणूक भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती लढवणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं. मला आपल्याला निश्चितपणाने सांगायचं आहे की या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं तयारीला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपची संघटना प्रथम बांधणी करणं, सरकारच्या योजना गावागावापर्यंत नेणं याला सुरुवात झालेली आहे. आता तुमच्यामुळे याला वेग येणार आहे आणि तुमची साथ मिळाली तर गावागावामधल्या तुमच्या समस्या अडचणी या दूर करण्यासाठी भाजप पुढाकार घेणार आहे. गरज आहे तुमच्या साथीची. तुम्ही आलं पाहिजे त्यांच्या समस्या घेऊन, त्या निपटारा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपले जल जीवन मिशन योजनेचा मी उल्लेख केला, त्याचे मंत्री आहेत प्रल्हाद सिंग पटेल जी मध्य प्रदेश, ते आपल्याकडे एकदा येऊन गेलेले आहेत आणि 2024 पर्यंत ते सतत येत राहतील आणि त्यांच्या माध्यमातून आपले जे केंद्र सरकारचे विषय आहेत ते सोडून घेतले जातील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारी मंडळी राज्य स्तरावरती जे जे आपले विषय असतील ते सोडवण्यासाठी सुद्धा पुढाकार घेणार आहोत. फक्त तुमच्या साथीची सोबतीची गरज आहे. पंतप्रधान मोदी काय म्हणतात, सबका साथ सबका विकास. पण तो विकास कधी होईल, जेव्हा त्याच्यामध्ये जोडला जाईल सबका प्रयास. हा सबका प्रयास म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांची ताकद लागली पाहिजे आणि ही जर ताकद लागली नाही तर एका चाकावरती गाडी चालू शकत नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये आपण एक काम करू शकू.